खरं म्हणजे असा कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे. गावगाडा चालत असताना मराठा समाज आणि बारा बलुतेदार ओबीसी समाज सगळे हातात हात घालून काम करतात. कदाचित विरोधकांचा प्रयत्न आहे की हा गावगाडा विस्कळीत झाला पाहिजे, जाती जातीमध्ये भांडणं लागले पाहिजे, अशा पद्धतीचे छुपे प्रयत्न काँग्रेस आणि उबाटा गटातनं होत आहेत. माझ्या खासदारकीचा राजीनामा मी लोकसभा अध्यक्षांकडं दिलेला आहे. या संदर्भामध्ये अध्यक्षांनी बोलावलं होतं, अध्यक्षांकडे या संदर्भामध्ये सुनावणीसुद्धा झालेली आहे. क्षणावरून मोठं राजकीय वातावरण तापलेलं आहे. महायुतीचे नेते विरोधी पक्षावर टीका करत आहेत, तरी विरोधी पक्षातले नेते हे महायुतीला ओबीसी आणि मराठाचं जे वाद लागला आहे त्याला कारणीभूत मानत आहेत. मराठा आरक्षणासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केलेले हेमंत पाटील माझ्यासोबत आहेत, ते हिंगोलीचे खासदार आहेत. स्वागत आहे तुमचं लेट्स अप मराठीमध्ये. मराठा आरक्षण आणि हा मुद्दा आणि एकूणच ओबीसी मराठा हा जो वाद लागला आहे हा सरकार पुरस्कृत आहे असा आरोप केला जातो विरोधक. खरं म्हणजे असा कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे. गावगाडा चालत असताना मराठा समाज आणि बारा बलुतेदार ओबीसी समाज सगळे हातात हात घालून काम करतात. माझ्याबरोबर बघा शिवसेनेचे का आमदार संतोषजी बांगर आहेत, तर आमच्याकडे कुठलंही अशा पद्धतीचं वातावरण गावात नाही आहे. हे वातावरण सलोख्याचं राहावं, एकोप्याचं राहावं याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दोन्ही हे प्रयत्न करत आहेत आणि आम्हीसुद्धा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामुळं गावगाडा विस्कळीत होऊ नये यासाठी आम्ही काम करतो आहे. कदाचित विरोधकांचा प्रयत्न आहे की हा गावगाडा विस्कळीत झाला पाहिजे, जाती जातीमध्ये भांडणं लागले पाहिजे, अशा पद्धतीचे छुपे प्रयत्न काँग्रेस आणि उबाटा गटातनं होत आहेत. दादा यांचं मत तुम्हाला तुम्ही खासदारकीचा आपल्या राजीनामा दिला होता एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्याचं पुढे काय झालं नेमकं? माझ्या खासदारकीचा राजीनामा मी लोकसभा अध्यक्षांकडं दिलेला आहे. या संदर्भामध्ये अध्यक्षांनी बोलावलं होतं, अध्यक्षांकडे या संदर्भामध्ये सुनावणीसुद्धा झालेली आहे. परंतु एखादी भूमिका घेतल्यानंतर आपण परत फिरायचं नाही ही माझी भूमिका आहे. अजून त्याबद्दल काही निर्णय अध्यक्षांनी घेतलेला नाही आहे. परंतु त्यानंतर मी काही अधिवेशन करण्यासाठी गेलेलो नाही, मी इकडे मतदारसंघामध्ये लोकांमध्येच आहे. अनेकांकडून अशी टीका केलेली की हेमंत पाटील हे भावनिक मतदारांना करत आहेत आणि पुढच्या निवडणुकीची तजवीज त्यांच्याकडूनही केली जाते. या तुमच्या राजीनाम्यावर अशा प्रतिक्रिया उमटतात, त्यांना काय सांगाल? विरोधक तर कुठलीही भूमिका घेतली तरी त्यावरती टीका करणार आहेत. आमचा जो हिंगोली लोकसभा मतदारसंघ आहे तिथे केवळ मराठाच नाही तर सर्व समाजाचे लोक त्या मतदारसंघामध्ये आहेत. परंतु गावागावामध्ये अनेक तरुण उपोषणाला बसलेले आहेत. 10 ते 12 आत्महत्या आरक्षणाच्या विषयावर झालेल्या आहेत आणि लोकांच्या ज्या भावना आहेत, तरुणांच्या समाज मनाच्या ज्या भावना आहेत त्या सभागृहामध्ये मांडणं, दिल्ली स्तरावर मांडणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून मी हा जो राजीनामा आहे तो दिल्ली पातळीवर लोकसभेमध्ये देशपातळीवर चर्चा व्हावी यासाठी दिलेला आहे. आपल्याच जिल्ह्यातील वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे यांना मी हाच प्रश्न विचारला की हेमंत पाटील जर पाटील यांनी जशी तत्परता दाखवली आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला तसं तुम्ही करणार का, तर त्यांचं उत्तर होतं की माझ्या मतात ज्यांनी निवडून दिलं ते त्यांचं मला सांगितलं की तुम्ही द्यायची गरज नाही. अशी तेही महायुतीमध्ये आहेत, अशी दुटप्पी भूमिका आपल्याच महायुतीतील नेत्यांकडून आपल्याला पाहायला मिळते. राजू नवघरे आमच्या महायुतीतले आहेत आणि एखादी भूमिका एखाद्या राजकीय किंवा सामाजिक व्यक्तीने घेतल्यानंतर प्रत्येकाने ती घेतलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही. प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाने त्याचं मत मांडण्याची एक पद्धत आहे, तर त्यांनी त्याचं मत मांडलेलं आहे. परंतु राजू नवघरे असतील, संतोष बांगर असतील किंवा आमदार तानाजी मुटकुळे असतील, हे सर्व मंडळी आमच्या जिल्ह्यातली मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्याचबरोबर धनगर आटकर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ही सगळी मंडळी आग्रही आहे. पाटील साहेब, हिंगोलीमध्ये ना मराठा जरंगी पाटलांची सभा पण दणक्यात झाली आणि ओबीसीचा मेळावा पण तेवढ्याच दणक्यात झाला, दोन्ही सभा झाल्या. त्यानंतर इथं इंदापूरला जो मेळावा झाला आता अलीकडच्या काळात, तिथे राजू नवघरे यांचा नाव घेऊन प्रकाश शेंडगे म्हणालेत की आता राजू नवघरे यांचा आम्ही पत्ता कट करणार आहोत, असं हे जातीय पातळीवर असं हे राजकारण रंगताना दिसतं आहे. तुम्ही आता उभे आहे, संतोष दादा तुमच्या बाजूला आहे, ते ओबीसी आहेत, तुम्ही आता खेदाने सांगावं लागतं की तुम्ही मराठा समाजासाठी आग्रही आहेत, हे नेमकं याकडे सगळं तुम्ही कसं पाहता? बघा, हिंगोली ही दणकेबाज लोकांचीच हिंगोली आहे, त्याच्यामुळं कुठलाही कार्यक्रम दणकेबाज होतो आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही सगळे मिळून सहभागी असतो. कुठल्याही नेत्याबद्दल किंवा कुठल्याही आमदारांबद्दल कुठल्याही प्रकारची मी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. धन्यवाद.
तर हे होते हेमंत पाटील आणि संतोष बांगर, त्यांच्या साईडला उभे होते, मात्र ते काही बोलले नाहीत. मात्र मराठा समाजासाठी जे काही करता येईल मला ते मी केलेलं आहे, लोकांच्याबद्दल मी काही फारशी टीका टिप्पणी करणार नाही, असं मत हेमंत पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं. विष्णू साना, प्लेट्स अप मराठी, नागपूर.